विज्ञान सहल राज्यस्तरीय प्रदर्शन पाहण्यासाठी पुणे या ठिकाणी जात आहे आणि त्यानिमित्तानं हे विद्यार्थी विज्ञान सहलीसाठी चाललेले आहेत. खूप छान आनंदी दिसत आहेत. छान आनंदी आहात ना? कसं वाटतंय तुम्हाला? एक नवीन अनुभव असेल. तर आपण सर्वप्रथम आपण करणला विचारणार आहोत. आपलं ओळख सांगा, आपण कुठून आलेला आहात, नाव सांगा. माझं नाव करण आहे सोनाले. इयत्ता? इयत्ता सातवी. हा. मी गोंदवडेत नांदेड. तालुका? जिल्हा? जिल्हा सातारा. बर बर बर. कशासाठी इकडे निघालाय तुम्ही? मी इकडे पुण्याला विज्ञान प्रदर्शन बघायला निघालो. बरोबर, ठीक आहे. छान, तुम्हाला जाण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तुमचा चांगला प्रवास हो. इकडं आमचे एक स्टुडंट आलेले आहेत. भाई, आपलं नाव काय, आपण कुठून आलेला आहात? तुम्ही आपली इकडं निवड झालेली आहे विज्ञान सहलीसाठी. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे हे अनुभव शेअर करा. माझं नाव महेश संदीप शिंदे. हां, खाली बसून. आम्ही कराडवरून आलेलो आहे. हां हां हां. अरे वा, कराड तालुक्यातले चौघे. कोणकोण आलेले आहे कराडमधून? हां हां, बरं. असं नाव सांग बाबा, कुठून आलाय? शाळा? बर. तुझी? टिळक हायस्कूल कराड. बर. तुझं? यशवंत हायस्कूल. अरे वा, छान. तुमच्या सगळ्यांचीच ओळख आता आहे आमच्याकडं. पण एक नॉमिनल तुम्हाला छान वाटतंय ना इकडे जायला? हां. तर ठीक आहे, आपण दीदीला विचारणार आहोत. तुम्ही कुठून आलेला आहात दीदी इकडं? हां. हां, जिल्हा शाळा आहे का, हायस्कूल आहे तुमचं? शाळेचं नाव सांगा. जिल्हा परिषद. हां. अरे वा, तालुका? महाबळेश्वर. अरे वा, छान छान. ओके, सगळ्या महाबळेश्वरमधील ही सहल आहे आणि बाल विज्ञान शैक्षणिक सहल ही आपल्या सातारा जिल्हा परिषदेचा एक विशेष उपक्रम या निमित्तानं आहे. आणि आमची अनुष्का दीदीसुद्धा आलेली आहे. दीदी, तू कुठून आलेली आहेस? आपण बांधव ग्रुप या चॅनलवर, एज्युकेशनल चॅनलवर आपण बोलत आहात. तर कुठून आलेला आहात तुम्ही? ओके ओके. तुमच्या या विज्ञान सहलीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमचा प्रवास आनंददायी जावो, सुख समृद्धीचा जावो आणि तुमच्या ज्ञानात भर पडणारा जावो. तुम्ही कुठून आलेले आहात दीदी? फलटणमधून आलेला आहात. बर बर. आणि तुम्ही? बर, नाव सांगा तुमचं. बर बर. कुठून आलाय तुम्ही? फलटणमधून. ओके. तर तुम्ही कुठे चाललेला आहात हे माहिती आहे तुम्हाला? बालेवाडीच्या विज्ञान सहलीसाठी प्रदर्शन पाहायला जात आहात. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमच्या ज्ञानात भर पडावी. भरपूर आपला सोबत स्टाफ भी आहे. तर या ठिकाणी अनुष मोरेसुद्धा आलेला आहे, परंतु तो जिल्हा विज्ञान प्रदर्शनात तो पाहण्यासाठी आला आहे. कारण जिल्ह्याची विज्ञान नाही का एक्झिबिशन बी लागलेलं आहे, बरोबर का? तुम्ही तिकडे आहात का? जिल्हा विज्ञान प्रदर्शनाला सायन्स एक्झिबिशन आजपासून ते गेले 3 दिवस सुरू होणार आहे. सर कुठे? हां. तर आमची दीदी आलेली आहे. तर दीदी, तू कुठून आलेली आहेस बाळा? कोरेगाव. हां. मग तुझं पूर्ण नाव सांग आणि शाळेचं नाव. इयत्ता, तू कोणतं उपकरण बनवलेलं आहे हे थोडक्यात सांगू शकतेस? जरा थोडासा वेळ आहे.